इतकंच मस्त आहे निदला. हो छान वातावरण आहे वगैरे. नाही पूर्वी आम्ही गायत्री सोबत लग्न झालं ना, तू आईतीच येऊन बसायस. असं आहे का? अच्छा अच्छा. पण आज तुझ्या सोबत येऊन बसते. पण मग तू म्हणतो तिला जर माहीत झालं मी तुझी मैत्रीण आहे इकडं असं, मग तिला काही डाऊट नाही का? अरे ती एवढी येडी आहे ना, तिला काहीच कळत नाही. येडी? मग काय तिला एवढं कळतं का? अच्छा, वेडी म्हणजे अशी वेडी? वेडी म्हणजे नाही, वेडी म्हणजे नाही, पण ते पण तिला घरातलं काम आवरून घेणं याच्यातच जास्त वेळ आहे. कधी घरी गेलं नवऱ्याला बोलायचं, कधी प्रेमाने चार गोष्टी करायच्या, काही नाही. माझं हे काम राहिलं, ते काम राहिलं, दिवसभर कामात असते. तू थोडं सांगायच नाही का तिला काही? खूप वेळ सांगितलं आता मी, वर्षभर तिला सुधारायचा प्रयत्न केला, बाहेर फिरवलं. फिरवलं तर काय माहिती, बाहेर गेलं का पैसे जातात, खर्च कशाला करायचा, पेट्रोल किती महाग आहे आता, हा विचार करते. आणि अजिबात रोमॅन्टिक नाही ती बायको, म्हणजे बायकोच नाही, काय सांगू तुला. आणि म्हणून मी तुझ्याशी मैत्री केली. आणि जरी आपलं काही कळालं ना, ती म्हणाल मैत्री आहे तुमची, ठीक आहे, असं चालेल. मग काय बाकी काय, तू थोडं शिकवायचं तिला काही गोष्टी? नाही, खूप 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 सांगितलं, पण काय एखादा वर्ष माणूस ट्रेनिंग देत आहे एखाद्याला. चंचल मॅडम, आज आपला हा एरिया भेटलाय. हो, आपली ड्युटी काय तुम्हाला माहिती आहे ना? हो सर. हा, मेन म्हणजे तुम्ही शिवल्टर्स मध्ये, कुणाला काही माहिती नाही तुम्ही पोलीस आहे काय. तर सगळ्यात पहिले इथे जेवढे पण जोडफे बसलेले ना, सगळ्यात पहिले त्यांना आपण सुरक्षित घरी पाठवू. ओके सर. काय माहितीये का, जोडपे राहते एक माणूस मुलगा एखादा राहतो, आणि इकडे कसं ही त्या बाजूची वस्ती ना, तिकडून सगळे गुंड लोक येतात, सगळे ते टवाळखोर पोर आहे ना, ते चार पाच जण येतात त्याला पकडतात, मग ते बाकीचे ते ना हो असं आपण तसा विचारही करायचा नाही. काही काही अनघटित घटना नाही घडली पाहिजे. तुम्ही असं करा, तुम्ही या बाजूला जा, मी इकडच्या साईडला जातो. ओके सर. आणि फक्त तुम्हाला दिसलं का काहीच बोलू नका, पाहून घ्या, कारण तुम्हाला एकट्याला काही ते मानणार नाही, तुम्हाला म्हणणार बी नाही पोलीस. हा, मला फोन करा चुपचाप, मग बघू काय करायचं. ओके सर. हा, आपला मेन उद्देश काय आहे, हे जे केसेस होता ना निर्भया सारखे, ते असले केसेस नाही झाले पाहिजे. आणि मुलींना काय माहित राहतो, हे मुलं काय करतात, चल बाबा तुला फिरायला नेतो, तुला खाऊ घालतो. सर, मग तेच राहतं ना, आपल्याला त्यांना सुरक्षित त्यांना घरी पाठवायचे, धमकी वगैरे देईल मी, पण तसं तुम्हाला मी कॉल करते सर. आणि मुली कशा राहत्या, भोळ्या राहत्या, ते पोर कसं काही ना काही असं लालच देऊन त्यांना फसवतात. मुली त्याच्यामध्ये येऊन जातात. हो, मग त्यांच्या जाळ्यात फसून जातात. आई वडिलांना काय माहिती हो, ते उचलत पुस्तक निघता, मग त्यांना काय माहिती कॉलेज इकडे नदी ना आलं चालू अशी चालली सर. हो, हे मोबाईल वगैरे याच्यानेच मुलं मुली बिघडताय सर. तेच ना. चला आता वेळ नका लावू, तिकडे कोणतरी दिसतंय त्या साईडला, तुम्ही इकडे जा, मी इकडे पण कोणतरी दिसतंय, मी त्यांचं बघतो. मला फोन करते. हा, तुम्ही मला फोन करा लगेच. हो हो, चालेल चालेल. हो, जा पटकन. पण एखादा मट्ट बुद्धी असलेला त्याला बोलून तरी काय फायदा आहे? बरोबर आहे, तुझं पण बोलून. नाही नाही, काहीच कळणार नाही, मी तू म्हणतो ना. अजून काय तुझ्या घरी वगैरे कळणार नाही काही? माझं काही असं आहे त्यांना माहित आहे, ऑफिस मध्ये सगळे काही एवढं काही नाही. कोणते काम आपलं सेफच असतं तुला माहिती आहे. अच्छा, एकदम आपण नाही नाही, कसं आहे आपलं काम भोळं राहायचं. मग भोळं असल्यावर लोकांना काय वाटतं की भोळा माणूस आहे, त्यामुळे काही डाऊट येत नाही. कोण मुलगी फिरते बाई? अरे आता काय इथे सगळीकडे येणारे जाणारे, तिचं काय बॉयफ्रेंडची वाट वगैरे बघत आपल्याला काय करायचं? पण आपण वाट बघायला लावत नाही ना, लवकर येऊन बस. आपल्याला काय करायचं आता, हे सगळे काय आजूबाजूला असतात, कोणी जागा इकडे कसं माहिती का, पोलिसाचं टेन्शन नाही काही नाही, त्याच्यामुळे कसं कोणी ना कोणी हे बघ इकडे बसलेले इकडे. माझा मित्र बोलला तुला बसतात, आणि कुठे वेळ मिळतो ना, तेच घरी वेळ नाही. फोनच लावते सरांना आता. हॅलो, जैन सर. सर, चंचल बोलते सर. इथे दोन जण बसले सर, केव्हांचे बसले? हो, तुम्ही येता का सर? नाहीतर ते पळून जातील. या लवकर सर. ओके, जैन सर. आणि तुला माहिती ऑफिसमध्ये आपण बोललो ना, तिथं परत ते डाऊट घेतात, त्यामुळे मी निवांत गप्पा मारू बसू. आणि काय, आज सुट्टीच आहे, तशी लवकरच झालं ना आपलं, आज सुट्टीच आहे. गायत्रीला सांगितलं ऑफिसमध्ये जास्त वर्कलोड आहे म्हणलं, मग म्हणून जमते का? मग ते सांगून खोटं बोलून आला का? मग काय, अच्छा, सुट्टीचं म्हणलं तशी एखादं मान्य होऊन जातं का खोटं? काही तिला कळतच नाही ना, तिला फक्त तिला वाटते पेमेंट आधी मध्ये पेमेंट आलं का मला हातात द्या. तिला काय करतो मी, ओव्हर टाइम केला जो 2-4 हजार जास्त ठेवून देतो. पैसे दिले कधी खुश खुश होऊन जाते ना ती, म्हणजे मला साड्या घ्यायच्या, याच्यात तीच गर्ग असते. मी म्हणतो तुझ्या आवडीची साडी घे, दहा गेलं एक महिना कवर आपला, म्हणजे बाकीचं काही लक्षच नाही. इथे बोटिंग पाहिजे होती, बोटिंग मस्त फिरत आला. बसलेली मग काय
कस का चाल गप्पा व्यवस्थित है ना कहीं इकड़े कस या मैडम उभी रहा या मैडम लोगों को बुक करा या क्या थोड़ा पार्टी मांगा सर का चप्पल वगैरह पड़ल नहीं कपड़े वगैरह व्यवस्थित करा या असे तो इथे इकडे या बोलले नाही म्हणजे नाही तर मी इथे त्या साइडला उभा काही प्रॉब्लेम झाला का नाही प्रॉब्लेम सांगतो तुम्हाला उभा राहा ना बरोबर मॅडम कुठली तू आम्ही इथेच आहे ऑफिस सुट्टी झाली लवकर मग आलो जरा गप्पा मारायला बसलो केव्हाची बसली तू इथे हो पण मग आम्ही ऑफिस सुट्टी झाली म्हटलं चला थोडा वेळ लवकर सुट्टी झाली मग आता आम्ही ऑफिस कलीग आहे नाव काय तुझं माझं नाव काजल आहे ऑफिस मध्ये काम करता का एक काम कर मॅडम साहेब काय नवरा बायको बोलायची बंदी का नाही नाही आम्ही कुठे काय म्हटलं नाही उठवायला सांगितलं आधार कार्ड दाखवा तुमचे दोघांचे आता काही घेऊन थोडी फी आधार कार्ड घेऊन फिरणार काय नाव आहे दोघांचे तुमचे माझं नाव श्याम आहे पूर्ण नाव सांगा हो माझं नाव काजल आहे त्यांचं श्याम पवार तुझं नाव पूर्ण सांग ना काजल सांगते फक्त पूर्ण नाव सांग काजल संपवर बरोबर तुम्ही कशाला बोलता त्यांना बोलू द्या ना तेच ना काय नाही नवरा बायकोला काय बंदी तुमचं कसं साहेब काढा काढ फोटो काढा फोटो हो चुपचाप उभा राहा फोटो काढा आपण असंच बसायला आलो नवरा बायकोला पण इकडे बघा इकडे बघा त्यांच्याकडे बघा ओके ओके सर एक मिनिट साहेब ऐका ना काही नाही हरकत तुम्ही नवरा बायको आहे ना गलत नका आम्ही नवरा बायको आहे नवरा बायकोला बंदी का नाही नाही आम्ही कुठे काय म्हणलं सोडले त्यांना नाही धरत आम्हाला कसं काय धरत ऐका दोन मिनिट ऐका तुम्हाला आम्ही काय बोललो तुम्हाला काही विचित्र शब्द बोललो ऐका ना फक्त फोटो काढला ना फोटो व्हायरल नाही करणार आमची ड्युटी आहे ती मी कशाला घाबरताय आमची ड्युटी आहे तुम्ही नवरा बायको आहे ना तुम्हाला कसली भीती मग नवरा बायको आहे ना बरं ऐका चला ठीक आहे काय हरकत नाही आधार कार्ड चालू नसेल बाकी तुमचं कुठलं आयडी वगैरे तुम्ही कामावरती असता ना कामावर हा कुठलं आयडी द्या तिकडे गाडी लावली तिथे डिक्की पाहिजे आम्हाला आयडी पहिले तर तिकडे चला थोडं प्लेन जागेवरती चला कारण इकडे कसं आहे ते बोलता बोलता जर कोणाला काही धक्का बिक्का लागला तर जास्त होईल हा थांबा इथं चला हा मॅडम मॅडम एक काम करता का कंट्रोलला ती आपली गाडी आहे ना आपली ती गाडी ना याच्यावाली ती बोलून घ्या फिरेस ती घ्या व्हॅन आहे ना ती बोलून घ्या एकदा साहेब गलत नका समजा जाऊ दे ना आम्हाला नाही कुठे काय म्हणलो आम्ही जाऊ तुम्ही नवरा बायको आहे हा एरिया कुठला आहे सुनाट एरिया आहे तुम्ही इथे येऊन एकटे बसले सर आम्ही ऑफिस मधले नवरा बायको म्हणजे असं काही नाही आम्ही ऑफिस मध्ये एकत्र कलीग आहे आलो फिरायला बसलो गप्पा मारतो लाज वाटते तू तुमच्या थोडं तिकडे सारखा सारखा तिकडे इकडे पडेल थोडं पुढे सारखा पुढे सारखा नंतर बोला इकडे बघा मॅडम इकडे बघा तुम्ही सांगताय ऑफिस मधले कलीग आहे तो म्हणतो नवरा बायको आहे काय चाललं काय आहे तुम्ही काय वेळात काढा पोलिसांना सांगितलं हे बाई जास्त बोलू नको मी खरं सांगते मला घाबरलं म्हणून आणि नवरा बायको पण आहे नवरा बायको पण आहे हे काय चाललंय सर याच नाही नाही याला ना आता असं करू नाही नाही याला असं करू आता यांना दोघांना घेऊन जाऊ आपण फोटो तर काढलाच साईडला बिडला नाहीये आम्ही हे दिसता का लेडीज पोलीस आहे ते काय असं टाइमपास म्हणून नाही फिरताय त्यांना पण घरी संसार आहे त्यांना पण मुलं बाळ आहे नाही ते नाही बोलायचं बिलायचं काय समोर बोला इथं साईडला बिडला काही नाही वेगळे पोलीस दिसतंय वेगळे बिगळे नाही आम्ही असेच असतो आमची ड्युटी आम्ही आम्हाला ड्युटी करू द्या म्हणजे थोडं बोलू ना साईडला साईडला नाही काय बोलायचं समोर बोला साईडला या म्हणजे मॅडम नाही रिश्वत काजल ना सांगितलं तुम्ही तुमचा नवरा नाहीये ना अहो नाहीये ते काहीतरी बोलतो तुला शांत समजत नाही का रे आपण तुला अहो तुमचा नवरा काय करतो अहो माझं लग्न झालंय का अच्छा बरं ठीक आहे आम्ही ऑफिस मधनं बाहेर आलो आज लवकर सुट्टी झाली तो म्हणे चल आपण फिरू थोडस जाऊ म्हटलं ठीक आहे म्हणून आम्ही इथे येऊन बसलो बरं मॅडम आता पण तुला काही लाज वाटायला पाहिजे आई बाप तुला सोडतात तर याच्यासाठी सोडतो मॅडम लाज हो हात खाली करा हात खाली करा माझी ड्युटी ती आम्हाला पण कायदा कळतो आणि असं फिरणार बसणं म्हणजे काही गुन्हा नाहीये नुसतं बसलो तुम्ही ना मॅडम आज एवढं फडफड करताय ना उद्या जर काही घटना घडली ना ते आमच्यापर्यंत येतं तुम्हाला समजलं आहे ना आम्ही
असतं त्या साईडला गुंडा लोक राहतात माहिती तुम्हाला ते तुकार पोर फिरता आम्ही कुठं म्हणतो मी काय केलं काय म्हणलं तुम्हाला काय केलं तुमच्या सोबत जर काही उलटी फुलटी घटना झाली तर कोणापर्यंत येणार ते तुम्हाला कल्पना की या जागेची तुम्हाला या जागेची कल्पना आहे का कपल बसले त्यांना बघा ना काय काय ते कपल बसले ते म्हणजे तुमचं कसं तुम्हाला कुठं दिस दाखव बरं एखाद्या तरी कपल दाखव बरं तुमचं कसं पकडला आमचं काम काय माहिती का मग तुम्ही आम्हाला आमची ड्युटी सांगू चुपचाप जरा ऐका काय म्हणता ते चुपचाप आम्ही काय म्हणतो ते ऐका जरा व्यवस्थित जास्त तोंड नका उघडू तुम्ही काय एवढे साव नाहीये तुम्ही जर चांगले असते तिकडे ऑफिस मध्ये गप्पा मारल्या असत्या पब्लिक गार्डन मध्ये गेले असते फोटो काढला माझ्या बाई तुम्ही इकडे साईडला कुठे नदी नाले लिहून बसले अरे शरम वाटते का तुला लग्न झालंय बायकोला घेऊन फिरायचं ना आपण काय करत मैत्रीण येऊन बोलतोय ना दांडा टाकेल बरं का एखाद्याचं लग्न झालंय त्याला मैत्रीण नाहीये किंवा असं बोलत नाहीये असं काही आहे आम्ही मैत्रीला आम्ही मैत्रीला मना केलं का मला का तुम्ही त्याला माहिती लग्न झालं अरे हो सहकारी आम्ही मान्य नाही मान्य करतोय सहकारी पण तुम्ही चांगल्या ठिकाणी जा पब्लिक प्लेस मध्ये बसा एखाद्या चांगल्या हॉटेल मध्ये बसा रेस्टॉरंट मध्ये बसा रोज आम्ही नाश्ता करायला वगैरे जातो असं कधीतरी म्हटलं आज लवकर अरे पण ही जागा कुठली आहे तुम्ही विचार करा त्या गोष्टीचा आता तुम्ही एक काम करा पोलीस स्टेशन मध्ये चला मी काय म्हणतो मिटवायचं काही नाही इथं काही मिटणार नाही आता घरी मग प्रॉब्लेम होऊन जाईल माझ्या घरी आपण बोलू काय तुम्ही सरळ सरळ पहिल्यांदाच बोलले असते का आम्ही आहे तुम्ही एवढे बहाने कशाला केले एक तर तुम्ही खोटं बोलले सरळ सरळ सांगायचं आम्ही मित्र मैत्रिणी आलोय बसलोय आमचं काम आहे गुन्हेगारीला थांबव ना ते आम्ही करणार तुम्ही एक आता चांगले तुम्ही एक काम करा पहिले तुमच्या बायकोला फोन लावा घटस्फोट होईल तो घटस्फोट नाहीये ही काय तुम्ही काय खूप फार मोठा गुन्हा हा ठीक आहे असू द्या फोन लावा फोन लावा नंबर द्या नंबर द्या नंबर द्या जास्त बोलण्यात मजा नाही नंबर द्या आम्हाला तुम्ही कारवाई करा भाग नका पाडू नंबर द्या लवकर आमची ड्युटी ती आम्हाला तुम्ही खोटं बोलले आधी तुम्ही बरोबर बोलले असते तर आम्ही सोडलं असतो तुम्हाला तिला फोन दिला तर मी शांत रहा बोलू नका ते काय म्हणतात नंबर द्या 90-72 एक मिनिट आलं का शिक्षण किती झालं काजल मॅडम तुमचं ग्रॅज्युएट झालं ग्रॅज्युएट झालंय ना घरच्यांच्या काय अपेक्षा असतील तुमच्याकडनं अशा अहो मी सांगणार आहे तुमच्या आईवडिलांना पण सांगणार आहे सांगा माझ्या घरच्यांना माहिती आहे तो माझ्या घरी येतो माझा मित्र आहे नाही घरी येतो मित्र आहे त्यांना माहिती आहे का तुम्ही असे कुठे आले येऊन बसले हो सांग मी त्यांना तेच बोलली माझ्या घरचे काहीच बोलणार नाही कारण तुझी तुम्हाला काही वाटायला पाहिजे तुम्ही एका बाईचा संसार मोडताय जरी मित्र असले तरी संसार मोडायला मी काही करतच नाही एक श्री दुसऱ्या श्रीचा संसार मोडते तुम्हाला काही पटतं का मैत्रीण म्हणजे कळतं का तुम्हाला मैत्रीण म्हणजे कळतं आम्हाला आम्ही काय बिना आम्ही समाजातले पण कलिग ऑफिस मध्ये स्पीकरवरती टाका ना मॅडम बघा ना स्पीकरवरती टाका ना हॅलो हा मी कॉन्स्टेबल चंचल बोलते गायत्री बोलताय का आपण गायत्रीच बोलते तुम्ही इथे या पुलाजवळ या तुमचे मिस्टर इथे आहे एक लेडीज सोबत आम्ही त्यांना पकडले तुम्ही अर्जंट या इकडे एक लेडीज सोबत म्हणजे मला कळलं नाही काय मॅडम तुम्ही इथे या मी मी जास्त बोलू शकत नाही तुम्ही इथे या आपण माहिती चांगले फ्रेंड लोक कशाला टेन्शन घेतो तू काय इश्यू करताय कमाल काय इश्यू करताय एवढा साहेब तुम्ही सर्व सांगितलं असतं ना आम्ही तुम्हाला सोडलं लगेच सोडून दिलं असं तुम्हाला काय एक शब्द ना बोलता आम्हाला वाटलं तुम्ही परत अरे तुमच्या घरच्यांना कळू द्या ना तुम्ही इकडे काय काय रंगरंगी कार्यक्रम कामासाठीच आलेले आहात ना इकडे तसं आम्ही पण बसलो ना थोडं आता तुम्हाला जर तुमच्या घरच्यांनी पाहिलं तर तुम्हाला पण असं कोणी आम्ही पण एक कलिग म्हणून बसलो तुम्ही जेवढं जेवढं जास्त बोलशाल ना तेवढं तेवढं तुम्ही कायद्यात फसशाल ठीक आहे ना काम नाही जाऊ दे तू बस ऐकत पोलीस वाले बोलून देता कोणाला ते काय या 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 मॅडम या गायते मॅडम का हो तुमचे मिस्टर का हो हे माझं मिस्टर ह्या लेडीज सोबत इथे बसलेले होते काय अगं काय झालं ऑफिस आम्ही ऑफिस मध्ये आहे ना माहिती मॅडम तुम्हाला हो मग आता गप्पा मारत बसलो तुम्ही बघितलं की यांना पूर्वी कधी आले घरी मी तुमच्या घरी आली आहे ना बसलेली ना खूप वेळा आले होते ना घरी आपल्या कार्यक्रमाला नाही कळले पण ऑफिस मध्ये आहे माहिती कार्यक्रमामध्ये एवढे जण येतात मला एवढं लक्षात नाही येते तुम्हाला आता माझं नाव माहिती ना काजल वगैरे मी यांच्या मध्ये ऑफिस मध्ये आहे असं सांगितलं ना मग आज काय झालं लवकर काम वाटलं मग इथं गप्पा मारत बसलो आम्ही तर हे म्हणतात तुम्ही इथं कसं काय बसली जागा आहे का
तुम्हाला गरज काय होती इथे येऊन बसायची? तुमचं ऑफिस मध्ये काम संपलं की आपल्या घरी यायचं ना? गरजच नाही ना तुम्हाला यायची? कधीतरी वाटतं ना माणसाला असं, मित्र मैत्रिणी आहे म्हणून कधीतरी वाटतं. बायकोला ज्या गोष्टी बोलत नाही आपण फ्रेंड सर्कल मध्ये बोलत नाही. आणि अशा कोणत्या गोष्टी असतात की ज्या आपण बायकोशी नाही बोलू शकत, मैत्रिणीशी? त्याला सांगितलं होतं मी तुझ्या गरज नव्हती ना पण यायची. आणि ऐका, तू आम्हाला पहिले काय बोला, माझी बायको आहे म्हणे ही. काय नवरा बायको म्हणे आम्ही. त्यांनी सांगितलं. आता काय मला वाटतं साहेब, तुमच्याच मनात पाप आहे ना? बरोबर आहे ना? पकडतील म्हणून मी सांगितलं, ते पकडतील म्हणून. पण अशी ओळख करून द्यायची बायको म्हणून? मी ओळख करून देताना व्यवस्थित दिली होती, त्यांनी चुकीचं सांगितलं. मॅडम तुमचं नेमकं काही चाललेलं नाही ना? मॅडम माझ्या घरी पण माहिती आहे, मी तुमच्यावर एवढा विश्वास ठेवते. खूप विश्वास आहे माझा तुमच्यावर. आणि असं वागतात तुम्ही? काहीच नाही, तसं फक्त एवढं पोलीस पकडे पर्यंत एवढं म्हणजे काय इतकं प्रकरण वाढलं तुमचं? हे बघा गायत्री मॅडम, आता आम्ही यांना दोघांना घेऊन जातोय, तुम्ही पण या तिकडे पोलीस स्टेशनला. हो बायको आली याचा अर्थ आम्ही थोडं प्रकरण मिटवलं. त्यांना कसं काय जाऊ देऊ? ऐका ऐका, हे बघा आम्ही त्याच्यासाठी लेडीज पोलीस पण असते. ठीक आहे, तुम्ही काही विचित्र काही नाही ना? त्यांनी बघितलं आम्ही काही बसलेले. हे बघा गायत्री मॅडम, असे विचित्र वगैरे काही नाही आहे, बसलेले आम्ही नाही म्हणत का त्यांनी काही विचित्रपणा केला? इकडे टुकार लोक फिरतात, गँग वगैरे चालते इकडे, त्या लोकांनी जर ऐका एक मिनिट आहे, तू काय शक्तिमान आहे का? शक्तिमान आहे का तू? जर चार लोक आले याला बांधून ठेवलं आणि या बाई सोबत काही वाईट वक्त झालं तर त्याचं जबाबदार कोण? मग याला कळतं काय? आजकाल तर या गोष्टी फार वाढलेल्या आहेत. नाही हा शक्तिमान आहे का एखादा बाहुबली आहे? तू काय करशील? तू चुप रा. पण ठीक आहे, जाऊ दे मॅडम. गाडी बघा बरं, मेसेज टाकलाय का? बघा बरं मेसेज आला का? फोन कुठपर्यंत आले? नाही 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 त्यांना फक्त एक काम चालेल. चला मी माझ्या घरच्यांना बोलून घेते. काही नाही बघा, पोलीस स्टेशन मध्ये येणार नाही तुमच्यावरती आम्ही केस वगैरे नाही करणार, नॉर्मल चौकशी करून सोडून देऊ तुम्हाला. अहो आज जर ऐका गायत्री मॅडम, आज यांना आम्ही जर असं सोडून दिलं ना, हे पुन्हा 8 दिवसांनी येऊन बसतील. दुसरं काहीच कारण नाही. मॅडम यांना लेडीज शेल मध्ये संध्याकाळपर्यंत ठेवा, ठीक आहे? साईडला बसून ठेवा याला. मी करतो बरोबर. चला इकडे यायला. चला आवाज बंद कर. चल एकदम बडबड नाही करायची, गाडीमध्ये बसायचं, चुपचाप राहायचं. चला